खोतवाडी इथल्या एका ऐंशी वर्षीय वृद्धेला खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केलं नातेवाईकांनी त्यांना घरी नेऊन अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली पण अचानक त्या वृद्धेचा श्वास सुरू असल्याचं स्पष्ट झालं या घटनेनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला इचलकरंजी जवळच्या खोतवाडी इथं राहणाऱ्या ऐंशी वर्षीय यशोदा सुतार या पंधरा जानेवारीला चक्कर येऊन बेशुद्ध पडल्या होत्या उपचारासाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं अठरा जानेवारी रोजी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आणि सायंकाळी डॉक्टरांनी यशोदा सुतारे यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं नातेवाईकांनी घाईगडबडीत त्यांना घरी आणून अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा केली काहींनी नातेवाईकांना निरोप दिला तर काहींनी शववाहिका बोलावून अंत्यसंस्काराचं साहित्य खरेदी केलं अशावेळी अचानक मृत घोषित केलेल्या त्या वृद्धीचा श्वास सुरू असल्याचं दिसून आलं त्यामुळे नातेवाईकांची पुन्हा तारांबोळ उडाली दुसऱ्या डॉक्टरांनी सुतार यांना तपासल्यावर त्या जिवंत असल्या तरी पुन्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला नातेवाईकांनी आजींना रुग्णालयात दाखल करून रुग्णालय व्यवस्थापनाला धारेवर धरलं दरम्यान पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन जमावाला शांत केलं